नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अतिशय टेस्टी अशी तंदुरी रोटी। ही तंदुरी रोटी अगदी हॉटेलसारखी आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो। त्यासाठी मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हॉटेलमध्ये तंदुरी रोटी ही मैद्याची बनवलेली असते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता, परंतु आपण घरीच बनवणार आहोत तर हेल्दी बनवूया। त्यासाठी मी मैद्याऐवजी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे। यामध्ये मी 3 चमचे दही घातलेलं आहे आणि यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। 1 चमचा मी यात साखर घातलेली आहे। आणि यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे। आणि यामध्ये आता मी घालत आहे 1/2 चमचा इनो। इनो नसेल तर तुम्ही 1/2 चमचा खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता। इनो घातल्यामुळे हे पीठ छान फुलतं आणि दही घातल्यामुळे तर याची टेस्ट अगदी अप्रतिम अशी लागते। हे सर्व मी पाणी न घालता मिक्स करत आहे आणि चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर मी हातानेच हे सर्व पीठ मिक्स करत आहे। आणि आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत। यामध्ये मी आणखी 1 चमचा दही ॲड केलेला आहे, ज्यामुळे याचा गोळा छान तयार होईल। शक्यतोवर पाण्याचा वापर कमीच करावा, किंवा तुमच्याकडे दह्याऐवजी ताक असेल तर तुम्ही ताकाने ही कणिक भिजवू शकता आणि थोडंसं पाणी यासाठी वापरू शकता। यासाठी पाणी वापरायचं असेल तर ते रूम टेम्परेचरवरच हवं किंवा थोडंसं कोमटच हवं। एकदम थंड पाणी आपण यात घालायचं नाही। आणि हा मळलेला गोळा थोडासा सैलसरच असावा, जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा असू नये। हा गोळा आपल्याला 40 मिनिटांपर्यंत असाच झाकून ठेवायचा आहे, ज्यामुळे हे पीठ दही आणि सोड्यामुळे खूप छान फुलेल। 40 मिनिटांनंतर मी कणकेची जी आपण कणिक भिजवून ठेवलेली होती तो गोळा आपण आणखी छान मळून घेत आहोत। हाताला अगदी थोडंसं पाण्याचा हात लावून हे मळून घ्यावं। हा छान मऊ असा नरम झालेला असतो। हाताला पीठ लावून याचे छोटे छोटे गोळे मी बनवून घेत आहे आणि आपण रेग्युलर पोळी लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला ही पोळी लाटायची आहे। तंदुरी रोटीला मी आतून 2 पूड व्हावे म्हणून मी आतून तेल लावत आहे। तेल लावून मी याचे 2 भाग करत आहे, म्हणजे ही पोळी किंवा रोटी छान फुगेल। आणि या रोटीच्या कडा नेहमी आपण पोळी बनवतो तशी, आजूबाजूच्या कडा मी दाबून घेतलेल्या आहेत आणि याची रोटी म्हणजेच पोळी बनवत आहे। पोळी बघा अशी छान गोल मी लाटलेली आहे। आता या पोळीला आपण थोडंसं पाणी घेऊन एका साईडला पाण्याचा हात लावत आहोत आणि पोळी ओली करून घेत आहोत। ज्याप्रमाणे भाकरला आपण तव्यावर टाकल्यानंतर वरून पाणी लावतो, पण या पोळीला टाकण्याच्या आधीच अशी असं पाणी आपण लावून घेणार आहोत, ज्यामुळे ही पाणी लावल्यामुळे ही पोळी तव्याला चिकटून बसेल। आणि ज्या बाजूला पाणी लावलेलं असेल त्या बाजूच्या ती बाजू खाली खाली करून आपल्याला तव्यावर लावायची आहे, म्हणजे ही तव्याला चिकटून बसेल। गॅस थोडा मोठाच ठेवलेला आहे, गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे। बघा असे बबल्स यायला सुरुवात होतात। असे बबल्स आल्यानंतर 2 मिनिटातच आपण आपल्याला तवा उचलून असा फ्लेमवर डायरेक्ट उलटा धरायचा आहे। तुमच्याकडे जर हँडलचा तवा असेल तर फारच उत्तम, नसला तरीही आपण या पद्धतीने ही रोटी शेकू शकतो। भाकर ज्याप्रमाणे आपण डायरेक्ट गॅसवर भाजतो त्याप्रमाणे
आपल्याला ही रोटी भाजून घ्यायची आहे। ही रोटी अशी झटपट तयार होते कारण डायरेक्ट आस लागल्यामुळे ही पटकन तयार होते। बघा अशी फिरवून फिरवून मला ही भाजावी लागत आहे। व्हिडिओ आवडला असल्यास कृपया व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा मंडळी। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल बटन सुद्धा दाबा, ज्यामुळे माझे पुढचे व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि माझे व्हिडिओज लवकर बघायला मिळतील। सबस्क्राइब केलेल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। अशी सगळ्या बाजूंनी फिरवली म्हणजे ती सगळीकडे छान शिकल्या जाते, एकाच ठिकाणी काळी होत नाही। तुम्ही सुद्धा अशी रोटी नक्की करून बघा आणि माझ्या रंगोली अँड रेसिपी बाय कीर्ती लोखंडे या फेसबुक ग्रुपवर पोस्ट करा। रोटी या साईडने छान शेकून झाल्यानंतर ही खाली जी चिकटलेली आहे ती सराटाच्या साह्याने आपण मोकळी करून घेणार आहोत। ही अशी खालून सोडवून घ्यायची। मागून बघा ही अशी भाकरीसारखी दिसत आहे। अशीच रोटी आपण नॉनस्टिक पॅनमध्ये तयार करून बघूया। बघा पॅन गरम असल्यामुळे लगेचच बबल्स यायला सुरुवात होत आहे। बबल्स यायला सुरुवात झाल्यानंतर आपण ही पॅन उलटी करूया आणि ही रोटी आपण या साईडनी अशी शेकून घेत आहोत। नॉनस्टिक पॅनला ही रोटी चिकटत नाही। अशा वेळी आपण ही रोटी डायरेक्ट गॅसवर ज्याप्रमाणे आपण भाकर शेकतो त्याप्रमाणे शेकून घेऊया। बघा रोटीची छान शेकलं जात आहे आणि अगदी खमंग अशी तयार होते आणि खायला तर अप्रतिम लागते। दोन्ही माझ्या रोट्या तयार झालेल्या आहेत। यावर मी आता बटर लावून घेत आहे। साजूक तूप असेल तर तुम्ही साजूक तूपसुद्धा लावू शकता। या पोळीमध्ये दही मीठ असल्यामुळे ही पोळी आणि अशीच तूप लावून अगदी खमंग अशी खूपच रुचकर लागते। नुसतीसुद्धा आपण ही पोळी खाऊ शकतो। तंदुरी रोटीसोबत मस्त लाल चण्याची भाजी, कांद्याची भाजी आणि रस पोळी। आ हा हा हा, रसना एकदम तृप्त झाली आहे। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।